वेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काळी जादू आणि चमत्कार याबद्दल माहिती घेतली. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, खूप नवीन माहिती तुम्हाला त्यात मिळणार आहे. आता त्यातील दुसरा भाग आपण पाहूयात. अनंतभाई विचारतात की आधीच्या काळामध्ये म्हणजे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट मी करत आहे. 2-4-5 हजार वर्षांपूर्वी त्या काळी साधू संतपण असे हिलिंग करायचे, हिलिंगचे चांगले काम करायचे, लोकांना आशीर्वाद द्यायचे. मग आपण त्यांची कशी तुलना करणार? बापूजी याला उत्तर देतात की असे आत्मे तेव्हा असायचे ना. द्वापारमध्ये जसे मनुष्य मृत होऊ लागले त्यानंतर असे आत्मे बनू लागले, पण त्यावेळी थोडे कमी नकारात्मक होते. सूक्ष्म जगतामध्ये तर होते, पण द्वापारपासूनच असे नकारात्मक आत्मे होऊ लागले. त्रेताच्या शेवटी मनुष्य जेव्हा मरायचे तेव्हा सुद्धा भूतप्रेत योनीमध्ये जायचे, आणि द्वापारमध्ये तर भूतप्रेत योनी अजूनच बनायला लागली. मात्र सत्ययुगामध्ये असे नसायचे. अनंतबाई पुढे विचारतात की तुमच्या म्हणण्याचा अर्थ खूप रोचक आहे की भूतप्रेत योनी सत्ययुगाच्या शेवटी पण नव्हती. बापूजी म्हणतात की सत्ययुगापर्यंत नव्हतीच, त्रेताच्या शेवटी शेवटी जेव्हा लोक रावणासारखे होऊ लागले, धरतीवर युद्ध व्हायला लागले, आपल्या शक्तींचा चुकीचा वापर करू लागले. रावण पण खूप मोठा तांत्रिक होता ना, तो शिवची उपासना करायचा, त्यांनी शिवाच्या शक्तींचा दुरुपयोग केला, मग तो पण एक तांत्रिक झाला ना. तांत्रिक म्हणजे हे तन सुद्धा, तो एक मांत्रिक तांत्रिक झाला ना. हे शरीर सुद्धा जे कुंडलिनी जागृत करतात, तर कुंडलिनी पण एक तांत्रिकच आहे, त्याला तंत्रविद्या म्हटले जाते, ते तांत्रिकच झाले ना. मग अशा शक्तींचा उपयोग त्रेताच्या शेवटी आणि द्वापारमध्ये सुरू झाला. सत्ययुगाच्या शेवटी असे नकारात्मक प्रयोग होत नसायचे. सत्ययुगामध्ये आत्मे एकदम सत्वप्रधान होते, सकारात्मक विचारसरणीचे होते. अनंतबाई पुढे विचारतात की म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा झाला की जेव्हा आत्म्याच्या मध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता वाढू लागली त्यामुळे ते तमप्रधान बनू लागले, मग त्यांच्यामध्ये जी उडण्याची शक्ती होती ती संपून गेली. मृत्यूनंतर आत्मे जे महरलोक जनलोक तपलोक येथे आधीच्या काळी जायचे, मग जेव्हा ते तमप्रधान होऊन गेले मग त्यांच्यामध्ये तेथे जाण्याची शक्ती राहिली नाही, उडून जाण्याची शक्ती राहिली नाही. त्यांचे कर्मबंधन देखील वाढू लागले, मग ते धरतीवरतीच राहू लागले, आणि मग तर काय, असे सुख आणि दुःख याच्या चक्रामध्ये ते आले आणि येथे सर्व फसून गेले. बापूजी म्हणतात की बरेच आत्मे खूप पुरातन देखील आहेत, काही भूतप्रतियोनीमध्ये देखील आहेत, पण त्या काळी खूप चांगले असायचे, पण हळूहळू करून वायुमंडळ हे नकारात्मक होत गेले. अनंतबाई पुढे विचारतात की जसे आपण एकदा सांगितले होते की पृथ्वी कशी बनली, तर त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की पृथ्वीला बनून 1240 अरब वर्ष झालेली आहेत, तर धरतीला बनून त्या काळापासून जे आत्मे असे सत्ययुग त्रेता द्वापार आणि कलियुगाच्या चक्रामध्ये अडकून आले असतील ना, मग एवढे पुरातन आत्मे ते आहेत, तर मग कर्मबंधनामध्ये फसून गेले, मग त्यांची काय हालत झाली असेल ना. बापूजी याला उत्तर देतात की कलियुगामध्ये जेव्हा विनाश होतो त्याच्यानंतर आत्मा हा सत्वप्रधान बनत असतो. अनंतबाई लगेच विचारतात की कसा बनतो? बापूजी उत्तर देतात की जेव्हा विनाश होतो ना, चार युगे संपल्यानंतर अर्धप्रलय होतो, मग हळूहळू असे आत्मे वरच्या दिशेने जातात. खाली धरतीवर तर विनाश होत असतो ना, तो पाहू शकत नाही. मग अशा आत्म्यांचे काय होते, एक थोडा गॅप असतो ना, मग असे आत्मे पुढे हळूहळू तप करतात आणि थोड्या कालावधीनंतर मग असे आत्मे हळूहळू सत्वप्रधानच्या दिशेने वाटचाल करतात, तपस्या करतात, दुसऱ्या लोकांमध्ये जातात. हळूहळू करून जे आत्मे कलियुगाच्या शेवटी तमोप्रधान बनलेले होते जेव्हा धरतीवरती अर्धप्रलय होतो, मग असे आत्मे हळूहळू करून दुसऱ्या लोक म्हणजे भूवर लोकामध्ये अर्थात पितृलोकामध्ये जातात, तेथे तपस्या करतात आणि मग क्रमाक्रमाने सत्ययुगामध्ये येतात. सत्ययुगामध्ये जास्त आत्मे नसतात. आपण समजा की कलियुगाच्या शेवटी अर्धप्रलय होतो ना, मग अशा सर्वच्या सर्व आत्म्यांचा विनाश होऊन जातो, पण सूक्ष्म जगतामध्ये तर सूक्ष्म शरीरासोबत आत्मे राहतातच ना, आत्म्यांचा तर विनाश होत नाही. 2 तत्वांचे जे शरीर आहे म्हणजे पृथ्वी आणि जल त्याचा विनाश होतो,
कलियुगाच्या अंतामध्ये मग असे आत्मे दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन तपस्या करतात आणि मग क्रमाक्रमाने खाली येतात. अनंतभाई विचारतात की या गोष्टीची आपण कल्पना करू शकतो. जसे 1940 जवळपास जेव्हा धरतीवर दुसरे विश्वयुद्ध होऊ लागले तर आपण मानले ना की या काळामध्ये जसे सूक्ष्म जगतामधील आत्मे होते तर ते या धरतीवर राहणार नाहीत, कारण धरतीवर पूर्ण व्हायब्रेशन्स खराब झालेले होते. मग धरतीवरील आत्म्यांना काय वरती जाण्याची इच्छा असते, किंवा ते आपापले वेगवेगळे ठिकाण शोधतात किंवा शांतीच्या शोधामध्ये जातात, आपण सांगावे. बापूजी म्हणतात की पण जे एकदम थर्ड क्लास म्हणजे खूप नीच दर्जाचे आत्मे आहेत, थर्ड क्वालिटीचे आत्मे आहेत, त्यांच्यामध्ये तर वरती जाण्याची शक्ती नाही ना. त्यांचे मन निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक झालेले असते, मन भारी म्हणजे जड झालेले असते, मग तन पण भारी होते. आणि त्यांच्या शरीरामध्ये जे 3 तत्व आहेत, आकाश, वायू आणि अग्नी, तर त्यातील आकाश तत्वामध्ये शक्ती कमी होते. आत्मा संकल्प कमी करत असेल तर आकाश तत्वामधील शक्ती वाढते. आले का लक्षात? शरीराच्या आत राहून जेव्हा जास्त संकल्प केला जातो मग आत्म्याची शक्ती संपत जाते, आकाश तत्व हे भारी होऊन जाते, वायुतत्व देखील जड होऊन जाते. मग वायुतत्वाने बनलेले जे सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीराचा जो ऑरा आहे, आभामंडळ आहे, ते काळे बनते. जसे आपण पाहिले की भूतप्रेत हे एकदम काळे काळे रंगाचे दाखवतात, मग ते वरती जाऊ शकत नाहीत ना. मग असे आत्मे पूर्ण सत्ययुगापासून त्रेता द्वापरची कहाणी होऊन जाते. अनंतबाई म्हणतात की पण भूत आणि प्रेत हे कायमच कमजोर असतात ना, आपल्या हिशोबाने ते पॉवरफुल नसतातच ना. बापूजी याला उत्तर देतात की हो, ते कमजोरच असतात, एकदम थर्ड क्वालिटीचे आत्मे ते असतात. जसे आपण येथे थर्ड क्वालिटीचे मनुष्य पाहतो ना, तसेच हे भूतप्रेत योनीमध्ये थर्ड क्लास क्वालिटीचे भूतप्रेत असतात. तसेच भूतप्रेत योनी ही थर्ड क्लासच असते. मग असे मनुष्य मेल्यानंतर भूतप्रेत योनीमध्ये जातात. अनंतबाई म्हणतात की काय बापूजी, जो आत्मा पॉवरफुल आहे, ज्ञानी असलेल्या आत्म्याच्या आत परमप्रकाश प्रकाशित होऊ शकतो का? त्याला बघून मग ते पळतील ना. बापूजी म्हणतात की बघा, पॉवरफुल आत्म्यांचा ऑरा म्हणजे आभामंडळ खूप पॉवरफुल असते. उच्च क्वालिटीचे आत्मे जे धरतीवर आहेत, मग त्यांचा ऑरा म्हणजे आभामंडळ हे एकदम गोल्डन म्हणजे सोनेरी रंगाचे असते किंवा पांढऱ्या रंगाचे असते. मग असा ऑरा असलेल्या आत्म्यांपासून ते दूर पळतात आणि त्यांना कळते की हे उच्च प्रतीचे आत्मे आहेत. पण जे नेगेटिव्ह आत्मे आहेत, ज्यांचे विचार नकारात्मक आहेत, त्यांचे सूक्ष्म शरीर, त्यांचा ऑरा हा काळ्या रंगाचा असतो, मग त्यांच्यामध्ये असे आत्मे प्रवेश करतात. म्हणून भूतप्रेतवाले जे आत्मे आहेत ते कमजोर आत्म्यांना आपले शिकार बनवतात, पण पॉवरफुल शक्तिशाली आत्म्यांना ते काहीही करू शकत नाहीत. जो कोणी आत्मा आत्मस्वरूपामध्ये स्थित असेल, ज्याला गीता ज्ञान असेल, आत्मा परमात्म्याचे ज्ञान असेल, मग आत्मस्वरूपाची स्थिती ही बनून जाते. मी आत्मा आहे आणि ज्याला परमात्म्याचे ज्ञान आहे, गीता ज्ञान आहे, आत्मस्वरूप बनून मला परमात्म्याला आठव, मग मी तुझ्या सर्व विकर्मांचा विनाश करेल, असे गीतेमध्ये सांगितलेले त्याला माहीत असेल, मग शेवटी तुम्हाला ते परमधामामध्ये घेऊन जातील. म्हणून आत्मस्वरूपामध्ये स्थित व्हा, ऑलमाइटी ऑथॉरिटीला उच्च ते उच्च परमधामामध्ये आठवा. ते केवळ या ब्रह्मांडाचे नाही, गॅलॅक्सीचे नाही, युनिव्हर्स म्हणजे परम महाशिव देखील नाहीत, मल्टिवर्सचे सुद्धा महाशिव नाहीत. जे ऑलमाइटी ऑथॉरिटी आहेत, सर्व शक्तिमान आहेत, त्यांच्याकडून डायरेक्टली पॉवर घ्या, शक्ती घ्या, मग उच्च ते उच्च परमधामाला तुम्ही आठवा. मग आत्म्यामध्ये एवढी शक्ती येईल, एवढी शक्ती येईल, मग तुमच्या ऑरामध्ये खूप परमतत्वांची शक्ती येईल. मग असे जे कमी क्वालिटीचे आत्मे आहेत ते दूर पळतील, तुमच्यापासून ते दूर जातील. म्हणून आम्ही काय महामंत्र दिलेला आहे, परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवा. महामंत्र आहे की बेहद की परम महाशांती सोचो बोलो परम शांती मिल जाएगी. म्हणून परमशांतीचे व्हायब्रेशन जेथे जातील त्यांच्या घरामध्ये असे भूतप्रेत आत्मे जे असतील ते पळून जातील. परमशांतीच्या व्हायब्रेशनने एवढी शक्ती येईल, एवढी शक्ती येईल की नकारात्मक आत्मे हे दूर पळून जातील, तेथे राहूच शकत नाहीत. म्हणून यांच्यापासून वाचण्यासाठी एक सरळ सोपा उपाय आहे, आत्मस्वरूप बनून त्या परमात्म्याला आठवा, म्हणजे गीताज्ञान देखील घ्या. अनंतबाई विचारतात की
पण जास्त करून लोक विचारतात की माझ्यावरती कोणी जादू केली आहे, माझ्यावरती कोणी भूत सोडलेले आहे, कोणीतरी मला त्रास देत आहे. मग अशा आत्म्यांनी पण परमशांतीच्या अवस्थेमध्ये जायला पाहिजे ना. मेडिटेशन केले पाहिजे, योग केला पाहिजे, परमप्रकाश अवतरित केला पाहिजे. बापूजी म्हणतात की पण आजकाल जे मेडिटेशन शिकवतात ते उलटे पुलटे शिकवले जाते. राजयोग शिकवला पाहिजे, आत्मस्वरूप बनून परमात्म्याला आठवले पाहिजे. अनंतबाई म्हणतात की मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की बापूजींचा 7 सिक्रेट ऑफ शिवा तसेच मेडिटेशनची आमची एक पूर्ण प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये 20 व्हिडिओज आहेत. ते देखील तुम्ही घरी बसून पहा, त्याची प्रॅक्टिस करा, सराव करा. अशा प्रकारे बापूजींनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सत्ययुगापासून पुढे कलियुगापर्यंत आत्म्याची कशी अधोगती झाली हे देखील सांगितलेले आहे. तसेच आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रातून तरुण जायचे असेल तर आत्मस्वरूप होऊन त्या सर्वोच्च परमपित्याला आठवले पाहिजे हे देखील समजावलेले आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देहची परम महाशांती. देहद की परम शांति सोचो बोलो परम शांति. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो